जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. सत्ताधारी आमदार पालकमंत्री हे जिल्ह्याचा विकास करण्यास अपयशी ठरले आहेत. परिस्थितींचे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय अशी टीका करत मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी सावंतवाडीत मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले. पाहुयात काय म्हणाले राजन दाभोलकर. तिथे वाटच लावली, आमदाराचं तर काही कामच नाही. बघितलं तर त्यांनी फक्त काय पाचवीला जायचं, बारशेला जायचं हीच त्यांची कामं आहेत. बाकी त्यांनी कुठेही ह्याच्या गोरगरीबावर लक्ष केलं नाही, कुठच्या सुविधेंकडे लक्ष केलं नाही. विकास कामं विकास कामं विकास कामं. सिव्हल सारखा प्रकल्प पूर्ण जगात सारखे दुसरा नंबरचा असणारा त्यांनी वास्तविक पालकमंत्र्यांनी किंवा तो प्रयत्न करायला पाहिजे. इथे सुशिक्षित लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे असा आमचं राजसाहेबांचा तो विरोध नव्हता. पण समजून त्या लोकांना तिथल्या लोकांना समजून सांगणं आणि त्यांना ते कसं प्रकल्पामुळे फायदे काय तोटे काय हे कोणीही कुठच्याही लोकप्रतिनिधी वशाचे आपल्या सरकारचं सांगितलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट फक्त हे भांडणं करायला लागले. आमदार तुमचे तर मालवण मतदारसंघाचे आमदार तर आपल्या जिल्हा अध्यक्ष पद आणि आमदारकी हे वाचवण्यात मातोश्रीवर फक्त फोटो काढायचे आणि ते मातोश्रीवर पोहोचवायचे. याच्या पलीकडे आमदारांनी काहीही काम केलं नाही. पालकमंत्र्यांची तीच परिस्थिती, घोषणा करायच्या. मला असं वाटतं की सावंतवाडीतून पालकमंत्री सावंतवाडीसाठी आहेत. मला कणकवलीत कधी आलेली दिसेल, मध्यंतरी आम्ही ते बॅनर पण लावलं, त्याच्या संदर्भात पण आम्ही आवाज उठवलेला. पण कधीही मला वाटतं वैभववाडीत कधी ते गेले नाही, देवगडात कधी पालकमंत्री दिसले नाही. दौरे फक्त येतात पेपरा फुकते. सिंधुदुर्ग दौरा मी केला म्हणून सांगण्यासाठी मातोश्रीवर तो फक्त कात्रण जाते, याच्या पलीकडे काही जात नाही. आणि आत्तापर्यंत 4.5 वर्षात संपूर्ण जिल्ह्याची वाट लागली. मालवण मतदारसंघाची लागलीच लागली, पण पूर्ण जिल्ह्याची वाट लागली. आता झालेल्या सावंतवाडीच्या प्रकरणात हॉटेलमध्ये जो गैर याच्या मुलीवर हे झालंय अत्याचार, त्या अत्याचाराच्या संदर्भात बऱ्याच लोकांनी काही गोष्टी केल्यात पण त्याचा काही फॉलोअप झालेला नाही. त्याच्यासाठी आम्ही 9 तारीखला 11 वाजता सावंतवाडी गवळी तिटा ते DOSP ऑफिस इथून आम्ही मोर्चा काढणार आहोत. आणि त्याच्या त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा असेल. त्याची आमची उपस्थिती असेल की आपले महाराष्ट्राचे नेते श्री सावंत जाधव, त्याच्यानंतर आमचे सरचिटणीस उपरकर साहेब हे त्या मोर्चाला उपस्थित राहतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला जाईल.